या देशाची प्रगती झाली ते आमचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये विकास झाला. ते विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाची कामं झाली ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे दुसरे सन्माननीय रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्री महोदय आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर या मंचकावरती उपस्थित असलेले सन्माननीय उपनेते आदरणीय विजय नाथसाहेब आमच्या धडाडीच्या ज्यांचं आता नुकतंच भाषण झालं त्या आमदार आदरणीय मंदाताई म्हात्रे मॅडम सन्माननीय आमचे कोळी समाजाचे नेते आणि आमदार श्री रमेश पाटील साहेब सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे साहेब आमचे दुसरे जिल्हा प्रमुख द्वारकाराजी गोळे आमचे सन्माननीय विजय चौगुले साहेब या व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आमच्या खास महिला आघाडीच्या संपर्क नेत्या संध्याताई वडावकर मॅडम आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख रंजनाताई शिंत्रे मॅडम आमचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री रामचंद्र गरज साहेब आणि महिला आघाडीच्या बीजेपीच्या प्रमुख सन्माननीय डोताई आणि या मंचावर असलेले सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका बीजेपी आणि शिवसेना युतीच्या सर्व पदाधिकारी महिला मोर्चा त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या युवा सेनेचे पदाधिकारी आणि समोर बसलेले माझे पत्रकार बंधू आणि बंधू आणि वगैरे मला वाटतं मी जास्त काही बोलणार नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये आपले या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या देशाचा जो विकास झाला सर्व घटकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला मग तो मराठा समाज असेल धनगर समाज असेल इतर समाज असेल या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्यामध्ये जी विकासाची कामं झाली मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते कळवा जो दिघा आहे एलिव्हेटेड ब्रिज जे 2 सेशन या नवी मुंबईमध्ये होणार आहेत ऐरोली दिघामध्ये दिघा आणि कळवा जवळजवळ 507 कोटीचा प्रोजेक्ट आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते झाला आणि ते काम चालू आहे. येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये हे 2 स्टेशन होणार आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. या नवी मुंबईमध्ये या शहराचं काम करत असताना मी फक्त जी काही कामं झाली आहेत ती मला वाटतं सर्व वक्त्यांनी सांगितलेली आहेत मग ते रेल्वे स्टेशन असतील त्यानंतर ऐरोली ते काटई जो भारत विद्युतीतून जो काटई नाक्यावरती जो कल्याण डोंबोली या शहराला जोडणारा एलिव्हेटेड ब्रिज असेल वेगवेगळ्या पद्धतीने या शहराचा विकास होतो एअरपोर्ट होत आहे त्याचबरोबर कोस्टल रोडसाठी सुद्धा सरकार आग्रही आहे आणि त्यानंतर या शहराच्या वेगवेगळ्या पद्धतीने विकास होत असताना सर्व केंद्रातले मंत्री असतील राज्यातले मंत्री असतील आपले पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून या नवी मुंबई शहराचा विकास होतोय. परंतु मी खास करून पालकमंत्री इथे उपस्थित आहे या नवी मुंबईमध्ये मला वाटतं या मीरा भाईंदर होते किंवा या
सर्व शहरामध्ये काम करत असताना या नवी मुंबईमध्ये एक वेगळा न्याय साहेब माझा खासदार निधी ऐरोलीमध्ये हॉस्पिटल बांधून आज 2 ते 3 वर्ष झालं आणि त्यासाठी मी 2.5 कोटी रुपये दिसायला दिले होते, परंतु इथल्या मंडळीने 2 ते 2.5 वर्ष तो निधी वापरलाच नाही वेगवेगळ्या कारणाकडून, कारण खासदाराला कामच करून द्यायचं नाही. त्याच पद्धतीने केंद्र सरकारकडून आपण या इलेक्ट्रिक बस आपण मागितल्या आणि त्या आमचे केंद्रीय मंत्री गीतेसाहेबांनी त्या दिल्या, परंतु ते सुद्धा जाणून बुजून या इलेक्शनच्या अगोदर त्या बस घेऊ नये यासाठी खोडा घातला होता. त्याच पद्धतीने शहरामध्ये कुठल्याही विकासाची कामं करायची असतील ही मंडळी सर्व विकासाच्या कामामध्ये खो घालत असतात आणि म्हणून ही जनता यावेळेला त्यांना धडा शिकवायचं राहणार नाही. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून या विभागातून या नवी मुंबई शहरातून 45,000 लीड मिळाला होता, परंतु आमच्या मंदाताई असतील, विजय नाटा साहेब असतील, रमेश पाटील असतील किंवा विजय चौगुले असतील, आमचे सर्व शिवसेना भाजप युतीचे सर्व नगरसेवक असतील, एवढ्या चांगल्या रीतीने काम करतात, परंतु ते काम करून दिलं जात नाही आणि तरीसुद्धा या शहराचा काम करण्याची जे आमचे लोकप्रतिनिधी करत आहेत, मी मला विश्वास आहे येत्या निवडणुकीमध्ये आपण परत एकदा दुसऱ्यांदा मला काम करण्याची संधी मला द्याल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून माझ्या जय हिंद, जय महाराष्ट्र.